राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी ठाकरे सरकारने शिवभोजन योजना सुरू केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यभरात गरीब जनतेला स्वस्त दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली जात आहे। मात्र या शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशी तैशी करणारे भयान वास्तव्य समोर आले आहे। गरीब नागरिक उपाशी राहू नये यासाठी राज्य सरकारने शिवथाळी भोजन सुरू केले। मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवथाळी केंद्रातील एक भयान वास्तव्य समोर आले आहे। या केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिली जाते ती जेवण झाल्यानंतर चक्क शौचालयातील पाण्याने धुतल्या जाते व ही थाली पुन्हा जनतेला देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आता यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब या भोजन संचालकावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। न्यूज 15 मराठीसाठी किरण मुक्कावार, यवतमाळ।